भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने पुणे में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा है। इस दौरान बावनकुले ने पार्टी के सक्षमीकरण के लिए घर चलो अभियान की शुरुआत की। घर चलो अभियान के लिए 288 विधानसभा क्षेत्र का दौरा शुरू करने की बात बावनकुले द्वारा कही गई। इसी दौरान पत्रकारों द्वारा शरद पवार और अजित पवार को लेकर कई सवाल किए गए। उस पर उन्होंने कहा कि अजित पवार कभी भी हमारे संपर्क में नहीं थे और शरद पवार पर बोलते हुए कहा कि शरद पवार ने 50 साल राजनीति में बिताए हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बनाई और वो कैसे किसी को अध्यक्ष बनने देते, और वैसे भी ये एक मीडिया में छाए रहने का अच्छा प्रयास भी था। संपूर्ण महाराष्ट्र मध्ये संपूर्ण जिल्ह्याचा प्रवास करून 288 विधानसभा मतदारसंघाचा प्रवास मी सुरू केलाय आणि महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघात जाऊन किमान 60,000 घरी एका विधानसभेत घर चलो अभियान आम्ही करतोय आणि केंद्र सरकार राज्य सरकारने ज्या गरीब कल्याणाच्या आणि योजना तयार केल्या त्या योजना सरल ॲपच्या माध्यमातून 60,000 घरापर्यंत सरल ॲपची नोंदणी करून 7820 7820 या क्रमांकावर आणून रोजच्या रोज आम्ही या संपूर्ण विधानसभेमध्ये पक्ष संघटनेचं काम मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे। मागच्या 4 महिन्यापासून नाते आमच्या संपर्कात आहे, आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाही आहे, त्यांच्याच महाविकास आघाडीकडनं त्यांनाच टार्गेट केलं जात आहे, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात होता आहे। आमच्याकडनं कधी अजितदादाकडे कुठली आमचा संपर्क झाला नव्हता आणि त्यामुळं उगीच त्या ठिकाणी कपोलकल्पित बातम्या आल्या। पण जो काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 दिवस एपिसोड चालला, खरं तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे हा एपिसोड जो होता तो एपिसोड हा ती स्क्रिप्ट होती आणि ही स्क्रिप्ट सर्वांना पूर्वीच माहीत झाली होती। मला हे 100% माझं मत आहे, एखाद वेळी कुणाला पटेल माहीत नाही, पण माननीय शरदचंद्र पवार साहेबाबद्दल मी काही बोलणे योग्य नाही। ते वरिष्ठ नेते आहेत, सर्वांना त्यांना मान्यता आहे पक्षामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक लोक त्यांना मानतात, त्यांचं एक मोठं वलय आहे। पण मला हे पूर्वी माहीत होतं की जे शरद पवार साहेब कर्मवीर भाऊराव जींच्या रयस शिक्षण संस्थेचा घटना बदलवू शकतात, कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी तयार केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलवून अध्यक्ष होऊ शकतात, अशा अनेक शिक्षण संस्था आणि अनेक अशा सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून पवारसाहेब अध्यक्ष झाले। मग माझ्यासमोर प्रश्न येतो तेव्हा की अशावेळी 50 वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणात घातलं आणि ज्यांनी पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केल्यानंतर ते कसं काय दुसऱ्याला अध्यक्ष होत होती, ते दुसऱ्याला अध्यक्ष कधीच होणार नाही हे मला 100% माहिती होतं। आणि मला ह्या राष्ट्रवादीच्या 3 दिवसाचा जो खेळ होता, जे महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं नौटंकी झाली, आपल्या एखादा घरगुती तमाशा असतं ना, तर घरगुती तमाशामध्ये वागनाट्य असतं ना, तसा खेळ वागनाट्य असतं ना तसा खेळ होता। आणि त्यामुळं मला याच्यामध्ये पूर्वी माहीत होतं की एक स्क्रिप्ट आहे, तयार केलेली स्क्रिप्ट आहे आणि या स्क्रिप्टवर महाराष्ट्राला त्यांना 3 दिवस संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला 3 दिवस प्रचार माध्यमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही नौटंकी करायची होती, केली, हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। अनेक शिक्षण संस्था अशा आहेत ज्याचं मी एकच नाव घेतलं, कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांची रयत शिक्षण संस्था, घटना बदलली का नाही बदलली का, बदलली ना। अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, साखर कारखाने ताब्यात घेण्याकरता काय काय केलं आणि मग त्याच्यानंतर 50 उदाहरण देता येईल मला, याच्यावर एक एपिसोड लिहिता येईल आपल्याला। मग त्यावर मी असं बोललो की जर दुसऱ्यांनी तयार केलेल्या संस्था आणि सहकारी कारखाने किंवा सहकारी संस्था किंवा शिक्षण संस्था ताब्यात घेण्याकरता जे लोक घटना बदलवतात ते लोक आपला पक्ष कसा दुसऱ्याला देतील, नाही मला तर वाटत नाही काही बी टीम आहे। आणि कर्नाटकमध्ये काही भाजपला राष्ट्रवादीची गरज पडत आहे असं नाही आहे, कर्नाटकमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मोदीजींनी रोड शोच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटक ढवळून काढलं, आमचे अमितभाई आमचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्रजी सर्व त्या ठिकाणी आहेत, ज्या पद्धतीनं कर्नाटकच्या गल्लोगल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष गेला आहे, 100% 105 च्या वर जागा मिळतील
भाजपचं सरकार येईल, राष्ट्रवादी वगैरे बी टीम वापरायची आम्हाला गरज नाही आणि ती आम्हाला कधी पडलीही नाही आणि पुढे पडणारही नाही। काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेकडे राहिलेल्या लोकांनी उद्या शिंदे साहेब आता मुख्यमंत्री असताना आणि उद्या एखाद्या वेळी बहुमत सिद्ध करायला सांगितलं विधानमंडळात तर माझा दावा आहे 184 वर बहुमत सिद्ध होईल। त्यामुळं शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये फडणवीसजीच्या समन्वयाने पूर्ण 2024 ऑक्टोबरच्या निवडणुकीपर्यंत सरकार राहीलच आणि पुन्हा 2024 200+ भाजप सेनेच्या आमदार निवडून येतील आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात नवीन सरकार भाजप सेनेचं येईल, हेही सरकार टिकेल आणि पुढचेही सरकार आमचं येईल। इसी के साथ कई मुद्दों पर बावनकुळे द्वारा विरोधकों पर टिप्पणी की है और कर्नाटक चुनाव पर भी प्रतिक्रिया देते हुए कहा कि भाजपा के कर्नाटक चुनाव में निश्चित ही जीत होगी। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोहोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।